श्रावण महिन्यात या 11 गोष्टी चुकूनही करू नका, नाहीतर आयुष्यभर पछतावा होईल. नंबर एक, अन्न. श्रावण महिन्यात पालेभाज्या जसे की पालक, हिरव्या भाज्या, तेल किंवा मसालेदार अन्न, लसूण, कांदा, मासे, मुळा, वांगी, गुळ, गोड, अधिक आंबट, खारट अन्न, कच्चे दूध, कारले, मध आणि साखर टाळावी. या महिन्यात या वस्तू आजारांना कारणीभूत ठरू शकतात. पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नका. नंबर दोन, नशा. श्रावण महिन्यात पान, सुपारी, तंबाखू, दारू किंवा इतर कोणत्याही प्रकाराची नशा करू नका. नंबर तीन, ब्रह्मचर्य. जर तुम्ही श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळले नाही तर तुम्हाला पश्चाताप होईल. जर तुम्ही ब्रह्मचर्य पाळले नाही तर नक्कीच तुम्हाला गंभीर आजार किंवा कोणत्याही प्रकारचे दुःख होऊ शकते. शिवांचा अपमान करण्याचे पापही तुम्हाला भोगावे लागू शकते. नंबर चार, झोपणे. श्रावण महिन्यात गादी लावलेल्या पलंगावर झोपू नये, शक्य असल्यास जमिनीवर झोपावे. सकाळी उशिरा उठणे आणि रात्री उशिरा झोपणे हे देखील श्रावण महिन्यात हानिकारक मानले जाते. दिवसा झोपू नका. नंबर पाच, अंगावर तेल लावणे. श्रावण महिन्यात अंगाला तेल लावणे वर्ज्य आहे. नंबर सहा, आंघोळ. श्रावण महिन्यात रोज आंघोळ करावी. आंघोळ न केल्याने शरीर लवकर आजारी पडू शकते. नंबर सात, शुभ कार्य. श्रावण महिन्यात कोणते शुभ कार्य जसे की विवाह विधी, जातकर्म संस्कार, गृहप्रवेश करणे इत्यादी करू नका. नंबर आठ, शिवपूजा. शिवलिंगावर हळद, कुमकुम, केतकीचे फूल किंवा तुळस अर्पण करणे यासारखी शिवपूजेत कोणतीही चूक करू नये. शिवलिंगासमोर टाळी वा शंख वाजवा. नंबर नऊ, पाहुणे. श्रावण महिन्यात तुमच्या दारावर गाय, बैल, साधू इत्यादी कोणी आले तर ते सर्व पाहुणे आहेत, त्यांना पळवून लावू नका. नंबर दहा, अपमान. श्रावण महिन्यात कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः देव, पालक, शिक्षक, जीवनसाथी, मित्र आणि पाहुणे यांचा अपमान करू नका. या महिन्यात कोणत्याही जीवाला इजा करू नका. नंबर अकरा, केस कापणे. या महिन्यात दाढी किंवा डोक्याचे केस कापू नयेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.